निफाड तालुक्याची ओळख म्हणजे द्राक्ष, ऊस उत्पादकांचा बागायतदार तालुका। मात्र वरून जरी ही ओळख मोठी वाटत असली तरी सध्याच्या स्थितीला निफाडच्या ऊसाला पाहिजे तशी बाजारपेठ मिळत नाही, त्यामुळे ऊसाला बुरे दिन आले आहेत असे म्हणण्याची वेळ आता या शेतकऱ्यांवर आली आहे। पाहूया ही सविस्तर बातमी। निफाड तालुक्यातील कारखाने सुरळीत चालत नाही। हे कारखाने चालत नसल्याने ऊस उत्पादकांची मोठी गळचेपी होते। अशा परिस्थितीत ऊस उत्पादकांपुढे ऊस विक्रीचा मोठा प्रश्न उभा राहतो। अनेकांनी या ऊसापासून शेताच्या बांधावरच गुळ बनवायला सुरुवात केली, पण या गुळालाही पाहिजे तसे मार्केट मिळत नसल्याने हे गुळ उद्योगही परवडत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। निफाड तालुक्यामध्ये साखर कारखाने बंद असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठ्या परिस्थितीला सामोरे जावं लागू राहिलंय आणि इतर तालुक्यात दुसऱ्या कारखान्याला ऊस देऊन बी त्यांचं पेमेंट वेळेवर येत नसून तर त्याला पर्याय म्हणून आम्ही एक आमचं स्वतःचा ऊस आमचं स्वतः गुराळ तयार केलेलं आहे आणि त्या गुराळावर आम्ही स्वतः ऊस तयार करतोय, पण याला खूप मोठ्या मोठ्या शासकीय अडचणी आहे आणि या परिस्थितीला तोंड द्यावं लागू राहिलं आहे। याच्यामुळं शासनाने आम्हाला या व्यवसायासाठी थोडं अर्थसहाय्य करावं अशी